जय शिवराय मित्रांनो, तर आज आम्ही आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळ, म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे माहेर मातृतीर्थ सिंदखेड राजा या ऐतिहासिक गावी। येथे आपण राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांचा संपूर्ण राजवाडा आणि या वाड्यातील अत्यंत महत्त्वाची वास्तू म्हणजेच माँसाहेब जिजाऊंचे जन्मस्थान पाहणार आहोत। राजे लखुजीराव जाधव यांच्या या राजवाडा परिसरामध्ये हे मोठे गार्डन तयार करण्यात आलेले आहे आणि याच गार्डनमध्ये माँसाहेब जिजाऊंची अतिशय भव्यदिव्य अशी ही प्रेरक मूर्तीसुद्धा बसवण्यात आलेली आहे। हा राजवाडा पाहण्याअगोदर आपण गार्डनमधील माँसाहेब जिजाऊंच्या या प्रेरक मूर्तीला भेट देऊया आणि माँसाहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेऊया। या राजवाड्याचे प्रवेशद्वार दगडी असून ते उत्तराभिमुख आहे। प्रवेशद्वारावर दगडामधील नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण तोरण आहे। हे प्रवेशद्वार तीन मजले असून खाली देवड्या, त्यावर नगरखाना व त्यावर संरक्षण भिंत असलेला सज्जा असे या दरवाजा स्थापत्याचे स्वरूप आहे। या तीन मजली प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला ज्या वास्तूचे दर्शन होते ती वास्तू म्हणजे हा नगरखाना होय। तत्काळात या नगरखान्यात मोठा चौघडासुद्धा वाजत असे। आता आपण या राजवाड्याच्या मध्ये आलेलो आहोत। आपण पाहू शकता हा नगरखाना आहे। ही नगरखान्याची वास्तू या ठिकाणी आहे। याच नगरखान्यामध्ये आपल्याला या भिंतीवर माँसाहेब जिजाऊंचे पितसके आहे, वडील आहे लखुजीराव जाधव। त्यांच्या जाधव घराण्याची वंशावळ आपल्याला या फोटोवर पाहायला मिळते। जाधव घराणं हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते, त्यामुळे या देवगिरीचे यादवचे वंशज म्हणून आपल्याला ही वंशावळ या ठिकाणी पाहता येते। ही वंशावळ आहे, हा संपूर्ण नगरखान्याचा परिसर आहे। आता आपण मधी जाऊन अजून संपूर्ण मोठा राजवाडा पाहूया। राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आणि नगरखान्यातून आत प्रवेश करताच समोर या वाड्याचे दगडी बांधकाम केलेले दिसते। लखुजीराव जाधव हे सिंदखेडचे देशमुख असल्याने त्यांना राहण्यासाठी हा दगडी राजवाडा 1576 सुमारास बांधण्यात आला। या राजवाड्यात नगरखाना, सदर, आळसा महल, माँसाहेब जिजाऊ जन्मखोली, तळघर, दरबार इत्यादी वास्तू आपल्याला पाहता येतात। राजवाड्याच्या नैऋत्येला असलेल्या या म्हाळसा महालामध्ये राजे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्यापोटी 12 जानेवारी 1598 रोजी माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला। ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची नांदीच होती। या राजवाड्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी वास्तू आहे ती वास्तू म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांचं जन्मस्थान। चला आपण ते जन्मस्थान, ती जागा बघूया, ती वास्तू बघूया। आपण या ठिकाणी पाहू शकता राजमाता जिजाऊ जन्मस्थान, आतमध्ये ही वास्तू आहे आणि या ठिकाणी माँसाहेब जिजाऊ आणि बालशोभा यांचंही आपण त्या ठिकाणी आपण पाहू शकतो। मातेने
शिवरायांसारखा युगप्रवर्तक राजा घडवला आणि त्या राजाने पुढे स्वराज्याच्या रूपाने आदर्श महाराष्ट्र घडवला, त्या मातेचा जन्म आपल्याला या वास्तूमध्ये झालेला दिसून येतो। हा या राजवाड्यातील म्हाळसा महल आहे, म्हणजेच तत्काळामध्ये ही राणीवशाची व निवासाची जागा होती, आपण ती पाहू शकतो। या म्हाळसा महालाच्या आग्नेय बाजूला काही तळघरे आणि या तळघरामध्ये काही धान्य कोठारे बांधलेली आहेत। ते तळघर आणि या तळघरातील धान्य कोठारही आपण या ठिकाणी पाहू शकता। या तळघरात आणि धान्य कोठारामध्ये हवा खेळती राहावी आणि पुरेसा प्रकाश राहावा म्हणून झरोके तयार करण्यात आलेले आहेत। तळघराच्या समोर असलेली ही वास्तू म्हणजे दरबारी महाल होय। लखुजीराव जाधव हे तत्काळात सिंदखेडचे देशमुख असल्याने, तसेच तत्काळातले मातब्बर सरदार असल्याने त्यांचा या महालामध्ये दरबार भरत असे। तो दरबारी महाल आपण या ठिकाणी पाहू शकतो। या महालातील लाकडी बांधकाम अजूनही जशाच्या तशा अवस्थेत आपल्याला पाहता येते। हा या राजवाड्यामधला दरबारी महल परिसर आहे आणि आपण पाठीमागे पाहू शकता, हा लखुजीराव जाधव यांचा वाड्याचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच परिसरामध्ये ते तो नगरखाना आहे। या ठिकाणी राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान आहे आणि खाली आपण पाहू शकतो तो भुयारी मार्ग किंवा तळघर आहे, त्या ठिकाणी अन्नधान्याचा कोठार आहे आणि हा संपूर्ण परिसर हा अतिशय चांगल्या अवस्थेत आजही आपल्याला पाहता येतो। चांगलं बांधकाम त्या काळात झालेलं आहे तेही आपल्याला या ठिकाणी पाहता येतं। मित्र हो, आपण कधी सिंदखेड राजा या ठिकाणी आलात तर जरूर या लखुजीराव जाधवांच्या वाड्याला आपण भेट द्या, कारण याच ठिकाणी स्वराज्य जननी जिजामाता यांचं जन्मस्थान आहे। या ठिकाणाहूनच त्यांचा जीवन प्रवास हा सुरू झालेला आहे। 12 जानेवारी 1598 रोजी माँसाहेब जिजाऊंचा जन्म याच वास्तूमध्ये झाला आणि त्यानंतर त्यांनी 1674 पर्यंत आपला संपूर्ण जीवन प्रवास हा केलेला आहे, म्हणजे त्यांच्या जीवनाची सुरुवात ही याच वास्तू झालेल्यामुळे ही अतिशय पवित्र वास्तू आहे आणि त्यामुळे आपण कधी सिंदखेड राजा या ठिकाणी आलात तर या मातृतीर्थाला आपण जरूर भेट द्या। जय जिजाऊ, जय शिवराय।